त्यांना धडा जे शिकवायचं काम आहे शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊन आम्ही त्यांना सगळा धडा शिकवलेला आहे आणि त्याला आम्हाला साथ निश्चितच भाजपने दिली हे नाकारताना आमदार आपले आहेत त्यांचे 105 आमदार आहेत त्यांचा राईट्स पाहिजे बनतो हे सर्व गोष्टीला उद्धव ठाकरे साहेब मानायला तयार नव्हते आणि म्हणून अखेरला त्यांनी त्यांच्याशी भाजपशी बोलणीच बंद केली आणि आता आपल्याला राष्ट्रवादीबरोबर जायचं आहे. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे 2.5 वर्षाचा खेळ होता त्याच्यामध्ये राष्ट्रवादीने जी मोठी गुगली टाकली तुम्हीच 5 वर्ष मुख्यमंत्री मग त्यावेळेला यांच्या सर्व जे काही भावना होत्या त्या उचंबळून आल्या. आता मी 5 वर्षाचा मुख्यमंत्री मग मी आता काही करू शकतो आणि मग त्यांनी ही सर्व गोष्टी बाजूला सारून मग हिंदुत्वाचा विचार बाजूला सारून शिवसेना प्रमुखाचा विचार बाजूला सारून त्यांची असलेली जी आयडियोलॉजी बाजूला सारून आपण मुख्यमंत्री होतोय ना बस मग त्यांनी तो त्याला पाठी म्हणजे बिनशर्तर्चे ज्या काही मागण्या होत्या त्या मान्य केल्या आणि स्वतः मुख्यमंत्री. त्याबरोबर तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच होते भाजपकडून धडा शिकवला जाणार हे उद्धव ठाकरेच्या लक्षात आलं होतं का आणि त्याचमुळं महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असं काही चित्र त्याला शिकवायचं नाही. त्यांनी सुद्धा एक गुगली टाकून पाहिलं त्यांनी सुद्धा सांगितलं की जर तुम्ही आमच्याबरोबर येत नसाल तर राष्ट्रवादी आज तयार आहे. मी होतो साक्षीला हा गिरीश महाजन वगैरे हे सर्वजण कंटिन्यू फोन करत होते. एकनाथ शिंदे साहेब वारंवार उद्धव साहेबांना सांगत होते साहेब बस झालं आता एक चला आपण हे करू बोलणी करू मी नाही बोलणार तुला जायचं तो तुझ्या ही जी भाषा होती त्यावेळेला ही युती तोडण्यासाठी सफिशियंट होती. धडा कोणी कुणाला शिकवला या 3-3.5 वर्षाच्या कामामध्ये? मग त्यांना धडा जे शिकवायचं काम आहे शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊन आम्ही त्यांना सगळा धडा शिकवलेला आहे आणि त्याला आम्हाला साथ निश्चितच भाजपने दिली हे नाकारता येणार नाही. भाजपने धडा नाही शिकवला उद्धव ठाकरे यांना तुम्ही धडा शिकवला असं म्हणायचं? निश्चित आम्ही केलेलं आहे. लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न नाही हे केलं आहे कर्नाटकाने दाखवून दिलं. हे बघा प्रत्येक राज्याची स्ट्रॅटेजी वेगळी असते. पश्चिम बंगालमध्ये हिंदुत्व चालेल का केरळमध्ये चालेल का बाकी ठिकाणी चालेल का प्रत्येक ठिकाणची वेगळी परिस्थिती असते. पण UPमध्ये हिंदुत्व चालेल तुम्ही काश्मीरमध्ये जाऊन हे सर्व प्रचार होईल का सगळ्या राज्याची एक वेगळी स्थिती असते. त्या स्थितीनुसार तिथलेचे प्रश्न असतात त्या प्रश्नाला सर्वसामान्यशी जोडणं किंवा ते सर्वसामान्यचे असले त्यांच्याशी कनेक्ट होणं याला महत्त्व असतं. म्हणून हिंदुत्वाचा मुद्दा नाकारता येणार नाही. हिंदुत्व हे खऱ्या अर्थानं प्रत्येक निवडणुकीमध्ये राहणारच आहे आणि त्याचा परिणाम हा लोकांवर होतो विकासाबरोबर हिंदुत्व. आमचं हिंदुत्व असं नाही की हिंदुत्वाचा फक्त झेंडा घेऊन जायचं त्याच्याबरोबर विकासाची आपली गाडी ही त्याच्याबरोबर असली पाहिजे. लोकांना विकास जेवढा हवा आहे तेवढा हिंदुत्वसुद्धा आज हवं आहे. राहुल नार्वेकरांना न्यायाची अपेक्षाच नाही आहे असं संजय राऊत म्हणाले. राहुल नार्वेकरांनी ज्या पद्धतीने पक्षबदल केलेला आहे तो सगळा इतिहास आम्हाला माहिती आहे त्यामुळे ते न्याय देऊ शकतील असं वाटत नाही. फक्त सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे म्हणून आम्ही त्यांना न्याय द्या असं म्हणतात असं त्यांचं म्हणणं. तसं मत त्या विधानाकडे संजय राऊत. संजय राऊतला सुप्रीम कोर्टावरही विश्वास नव्हता परंतु आता नावेला जर सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे तुम्ही जर त्यांचं स्टेटमेंट पाहिलं तर निकालाच्या 1 दिवस अगोदरही सुद्धा ते म्हणत होते सुप्रीम कोर्टावर जर दबाव आला तर हे वाक्य कोर्टाच्या मानहानीचं प्रकरण होऊ शकतं. परंतु आता राहुल नार्वेकर निर्णय देणार नाही. झिरवळ जे बोलले त्याच्यावर त्यांचं कॉमेंट्स नाहीत. झिरवळाने विदाऊट काही पाहता पहिल्यांदा ताबडतोबीने स्टेटमेंट दिलं जर माझ्याकडे अपात्रचं प्रकरण आलं तर मी त्यांना सगळ्याला अपात्र करून टाकेल हे कोणत्या कायद्यात बसतं? मग याला काही नियम नाहीत का? परंतु आता यांना माहिती आहे की आपला पराभव हा निश्चित आहे. सुप्रीम कोर्टाने आपला पराभव केलेला आहे. आता अध्यक्षाकडे आल्यानंतर त्याचीच फेरउजळणी पुन्हा होणार आहे आणि हा निकाल जेव्हा मग मी सांगितलं होतं